सावंतवाड़ी येथील सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या डॉक्टर डी बी खानोलकर रुग्णसेवा केंद्राच्या विस्तारित कक्षाचा उद्घाटन सोहळा धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आज उत्साहात संपन्न झाला। या रुग्णसेवा कक्षाचा शुभारंभ सावंतवाडी येथील प्रसिद्ध ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर अरविंद खानोलकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। जिल्ह्यातील गरजू रुग्णांची गरज लक्षात घेऊन सावंतवाडी येथील सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरातील सबनीसवाड्यात एकमुखी दत्त मंदिराजवळ 5 वर्षांपूर्वी हे रुग्णसेवा केंद्र सुरू झालं। हे रुग्णसेवा केंद्र गरजूंना सेवा देत असून केंद्राच्या सेवेचा लाभ जिल्ह्यासह गोव्यातील हजारो गरजू घेत आहेत। या रुग्णसेवा केंद्राचा वाढता व्याप लक्षात घेऊन सिंधु मित्र प्रतिष्ठानने सावंतवाडी येथील श्री बी एस बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये बांदेकर कुटुंबियांच्या सहकार्यानं या रुग्णसेवा केंद्राचा हा विस्तारित कक्ष सुरू केला आहे। सांभाळणारे तेच खरे याचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी व्यवस्थित काम केलं त्याच्यामुळे एवढी सेवा आपण इतक्या 1000 लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, तर त्यांचे मी आभार मानतो। नमस्कार। सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानद्वारे अनेक शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविले जातात। या उपक्रमाअंतर्गतच डॉक्टर डी बी खानोलकर रुग्णसेवा केंद्र देखील चालवले जाते। या केंद्राच्या माध्यमातून अनेक रुग्णसेवेला उपयोगी असे साहित्य आम्ही समाजास वापरा व परत करा या तत्वावर देत असतो आणि त्याचा लाभ आतापर्यंत शेकडो रुग्णांनी घेतलेला आहे। आज याच्या केंद्राचं विस्तारित कक्षाचं उद्घाटन डॉक्टर श्री अरविंद खानोलकर सरांच्या हस्ते झालेलं आहे। त्यानिमित्त मी पुन्हा जनतेला आवाहन करतो की आमच्या रुग्णसेवा केंद्राची जी टीम आहे श्री आनंद मिस्त्री अँड्रू फर्नांडिस केदार बांदेकर हे सेवा देतच आहे, यांनी केलेल्या सेवेचा लाभ आपण अवश्य घ्या आणि हे जे साहित्य आहे हे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवा हीच नंबर विनंती। सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान संचालित डॉक्टर डी बी खानोलकर रुग्णसेवा केंद्राच्या नूतन कक्षाचे आजच उद्घाटन झाले आहे। डी बी खानोलकर रुग्णसेवा केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या रुग्णसेवा केंद्राच्या सर्व सामानाचे साहित्याचे आजपर्यंत हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे आणि तसेच रुग्णसेवा केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या शवशीतपेटिकेचा लाभ देखील गरजू व्यक्तींना मिळाला आहे। आतापर्यंत मी ह्यापुढेही सर्वसामान्य लोकांना आवाहन करतो की त्यांनी असंच वापरावं परत करा या तत्वावर साहित्याचा लाभ घ्यावा। यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद खानोलकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश नवांगुळ, डॉक्टर धीरज सावंत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर कश्यप देशपांडे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय सावंत, डॉक्टर गोविंद जाधव, डॉक्टर संजय दळवी, डॉक्टर आत्माराम बागलकर, उद्योजक शैलेश पै, सुनील उकिडवे, रमेश भाट, माधव परब, उमेश परब, भास्कर सादले, गीता बांदेकर, डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर मुग्धा ठाकरे, सी ए लक्ष्मण नाईक, प्रशांत कौटणकर, भार्गवराम शिरोडकर, केदार बांदेकर, आनंद मेस्त्री, अँड्रू